अब्दुल सत्तार साहेबांनी जे काही वक्तव्य केले त्याला समर्थन तर अजिबात देणार नाही, पण मला एक सांगायचं आहे की अब्दुल सत्तार साहेबांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, हे महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधले जे नेते होते सर्वज्ञानी संजयजी राऊत यांनी एका अभिनेत्रीला तुमच्याच समोर हरामखोर म्हणून म्हटलेलं आहे, हे महाराष्ट्र विसरला का? याच संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरला गलिच्छ शिव्या दिलेल्या आहेत, हे महाराष्ट्र विसरला का? केतकी चितळेवरती नाना पद्धतीने बोललं गेलं, तिला शिव्या दिल्या गेल्या, हे महाराष्ट्र विसरला का? त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह आउटरीच नकोय. महिलांचा, सगळ्या महिलांचा सन्मान झाला पाहिजे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यामुळे एका कुणाचा झाला म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्या संवेदना दुखावल्या, अस्मिता दुखावल्या असं होता कामा नये. कुठलीही महिला असू दे, सर्वसाधारण महिला असू दे, तिचा जरी अशा पद्धतीने कोणी अपमान केला तर तो अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि त्यामुळे यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने MVA नेत्यांनी महिलांचा जो सन्मान ज्या शब्दांमध्ये केला, जे हरामखोर म्हटलं गेलं, ज्या शिवीगाळ केल्या गेल्या, हे त्यांचं त्यांच्याकडे. आता शिंदे फडणवीसांचं सरकार आहे, महिलांना सन्मान देणारं सरकार आहे, त्यांचा आदर करणारं सरकार. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं, इतकं चांगलं काम सरकार करत आहे, 100 दिवसात 250 निर्णय घेणारं हे सरकार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की असल्या गोष्टींमुळे जे सरकार काम करत आहे महिलांसाठी त्याचा फोकस दुसरीकडे कुठेतरी वळवण्याचा विरोधकांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न होतो की काय हे बघणं तितकंच गरजेचं आहे. आपण इक्वल जेंडर इक्वालिटी मानतो, राजकारणामध्ये महिला काय पुरुष काय सगळे समान आहेत आणि सगळे समानतेने काम करतात. आणि त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे आणि पुरुषांनी सुद्धा त्यांचा सन्मान बाळगला पाहिजे असं मला वाटतं. हे दोन्ही बाजूंनी आहे, ते जर नीट केलं गेलं आणि कुठल्याही याच्यामध्ये सिलेक्टिव्ह नकोय, सिलेक्टिव्हपणा नकोय. राज्यातल्या कुठल्या महिला नेत्याला बोललं आणि तिचा अपमान झाला म्हणजे महाराष्ट्राचा अपमान झाला असं जर म्हटलं तर मग आमच्या सर्वसामान्य महिलेची इज्जत पण तितकीच महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये ती कंगना राणावत असती जिला हरामखोर म्हटलं गेलं, तिची इज्जत पण तितकीच महत्त्वाची होती.